तर नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की कोणत्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवला आहे. ॲक्च्युली आज आहे विद्यार्थी गुणगौरव सोहळा. आमच्या गावातील जे विद्यार्थी पास झालेले असतात, उत्तीर्ण झालेले, 10वी 12वी असू दे, HSC SSC किंवा ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी, सर्व विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोहळा आमच्या इथे कार्यक्रम राबवला जातो. दरवर्षी असतो, ॲक्च्युली 15 ऑगस्टला कार्यक्रम असतो, पण काही कारणास्तव यावेळेस थोडासा डिले झाला आहे. म्हणजे 15 ऑगस्ट न घेता 17 ऑगस्ट आहे, आज शनिवार आहे, आणि हा कार्यक्रम वडाला येथे राबवला जातो. वडाला आमच्या समाजाचे रूम आहे आणि या कार्यक्रमाचे व्यवस्थापक आहेत संपूर्ण पाबरे कोळी समाज मुंबई. तर चला मग मित्रांनो, आता निघतोय मी. संध्याकाळचे 4:30 वाजलेत, उशीर होईल, नाहीतर संध्याकाळी 7 वाजता सत्कार चालू होणार आहे. ॲक्च्युली मी बाहेर आहे, मी चाललो आहे आता पनवेल स्टेशनला. तिथे माझे मित्रमंडळी वगैरे आहेत, काही लोक पण आहेत, काही माणसं येणार आहेत, भरपूर लोक आहेत पनवेलवरून पण. चला मी आता पनवेल स्टेशनला चाललो आहे, तिथून मग जाऊ वडाल्याला आणि मग तिथे तुम्हाला दाखवू कशाप्रकारे सत्कार वगैरे केले जातात. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, संपूर्ण व्हिडिओ. तर चला निघतोय आता मी आणि तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, थोडासा व्हॉइस ओव्हर करतोय. फायनली आम्ही निघालोय पनवेलवरून आणि पनवेलवरून शूट करता आलं नाही काही कारणास्तव. तर आत्ता डायरेक्ट पोचलो आम्ही वाशीला, वाशीवरून थोडंसं शूट केलं मी आणि निघालोय आम्ही. इथून अजून अर्धा पाऊण तास जायला मला वडाल्याला पोचायला. तर दाखवतो पुढे तुम्हाला हळूहळू कसं काय सत्कार वगैरे केले जातात. चला वडाळ्याला पोहोचलोय आम्ही, स्टेशन येईल आता वडाळा स्टेशन, समोर स्टेशन. चला वडाळा स्टेशनला पोहोचलोय आम्ही, आता वरती आहोत ब्रिजवर. इथून 10-15 मिनिटावर आहे समाजाचं रूम आमच्या गणेशनगरला आहे. हे बघा, बॅग घेतल्यात विनयने. हे विद्यार्थ्यांना बॅग देऊन सत्कार केला जातो विद्यार्थ्यांचा, पुष्पगुच्छ व बॅग देऊन. तर चला चाललोय मी तिकडे, रूमवर पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, पोरं ठकले आहेत पनवेलवरून वडाळ्याला येईपर्यंत. कुल्फी घेत आहेत, कुल्फी खात आहेत. विनयने सुरुवात केली खायला. बाबा कधीपासून आहात इथे, कधीपासून? 50 वर्ष. काय बोलता, आणि किती वर्षापासून चालू आहे तुमचा इथे व्यवसाय? कधी? तेव्हापासून तुम्ही इथे जात. विनय, कुल्फी कशी लागते? चला आता कुल्फी घेतलंय मित्रांनो, आता खात खात चाललोय. बघा बॅग येण्याचा कॉन्ट्रॅक्ट. मित्रांनो, पोचलोय आम्ही रूमवर आणि इथे बघा वरती जायचा रस्ता आहे. इथे रूमच्या बाजूलाच खाली उसाचा रस भेटतो, तिथे परत उसाचे रस पितोय आम्ही सगळेजण. हे बघा, हे बाजूलाच आहे आणि इथून वरती जायचा रस्ता आहे. बघा बॅग कसे नेतो, जात नाही तरी बॅगवाला टाक वरती, नीट घेऊन जा. राज छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, आमच्या गावातील शिवकीर्तन रायगड प्रतिष्ठान हा एक ग्रुप आहे. दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हे या ग्रुपतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात येत असतो. आणि अजून एक आहे, तुम्हाला दाखवतो, एक गिफ्ट आहे त्यांच्यातर्फे, काहीतरी पेन आहे वाटतं आणि बॅग तर आहेत. आणखीन काय, एक त्यांच्यातर्फे एक राजा शिवछत्रपती हे पुस्तक दिलं जातं. हे एवढं शिवतीर्थ रायगड प्रतिष्ठान यांच्याकडून देण्यात येत असतं. आणखीन आहेत बॅग वगैरे, ते तुम्हाला
दाखवतो मी पुढील व्हिडिओमध्ये. बरंच काही विद्यार्थ्यांना सत्कार करून बरंच काही देण्यात येत असत. पूर्वनियोजित अशा आजच्या या विद्यार्थी गुणगौरव सोहळा सन 2023-24 या पाबरे पोलिसमाज मुंबई उपरोक्त कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पंच कमिटीच्या वतीने सर्व लहान थोर समाज बांधव आजच्या कार्यक्रमासाठी भगिनी, त्याचप्रमाणे आजचे सत्कारमूर्ती सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं सर्वप्रथम मी माझ्या कमिटीच्या वतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. आपल्याला सर्वांना ध्यात आहे की आपल्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण सर्वप्रथम श्री गणरायाला वंदन करून गणरायाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आपण या कार्यक्रमाला शुभारंभ करूया. त्यांची देवता सरस्वती मातेला वंदन करून हिंदवी स्वराज्य संस्थेत संस्थापक नर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आज स्त्री शिक्षण स्त्रीला शिक्षणापासून वंचित असताना देखील पहिली मुलींची शाळा चालू करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील मानवंदना. बाबरे कोळी समाज मुंबई यांनी सन 2008 पासून हे विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा सुरू केला आणि आज त्या या गुणगौरव सोहळ्याला जवळजवळ 16 वर्ष पूर्ण होत आहे. तर सर्वप्रथम बाबरे कोळी समाज मुंबईचे टाळ्यांच्या स्वागत करतो. तत्पूर्वी सर्वप्रथम माध्यमिक इयत्ता 10वी सन 2023-24 यामध्ये उत्तीर्ण झालेला सर्वप्रथम विद्यार्थी आहे निरंकार चंद्रकांत आगरकर. 50.40% गुण प्राप्त करून हा विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेला आहे. तरी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. तरी निरंकार आगरकर यांना बाबरे कोळी समाजचे सन्माननीय उपाध्यक्ष आपल्या समाजाच्या वतीने छोटीशी भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करते. त्यांच्या वडिलांनी आमच्या आजच्या या कार्यक्रमाचं आताच बक्षीस वितरण सोहळा जे भेट वस्तू आहे ते संपन्न झालेला आहे आणि आजच्या या विद्यार्थ्यांना या युगामध्ये शिक्षणाचं महत्व काय असतं आणि शिक्षण घेत घेत असता आपली शिक्षणाची उंच भरारी कुठपर्यंत न्यायची आणि शिक्षणाचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग करून घ्यायचा याच्यासाठी मार्गदर्शन करता आपल्या समाजाच्या ठरावानुसार गेल्या मीटिंगच्या ठरावानुसार ती जास्तीत जास्त वेळ हा विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. तरी परंतु आपल्या विद्यार्थ्यांना एक सुरुवात म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून 2-3 मान्यवर मार्गदर्शन करतील. मग आपण विद्यार्थ्यांवर येऊ आणि ज्यांची नावं घेऊ त्यांनी मोजक्या शब्दात आपलं भाषण करायचं आहे. तरी सर्वप्रथम बाबरे कोळी समाजचे माजी कार्यकर्ते माजी उपाध्यक्ष महादेव कांगे आगरकर यांना विनंती करतो की आजच्या विद्यार्थ्यांना आपण मनोगत व्यक्त करायचं. नववे हिंदू धर्मियांचं आदर स्थान राजेश्री छत्रपती यांना मानाचा मुद्रा करून आदरणीय संभाजी महाराज यांना वंदन करून आजच्या ह्या शुभ कार्यक्रमाला चांगल्या कार्यक्रमाला
आमच्या पाबरे कोळी समाजाचे सन्माननीय अध्यक्ष यशवंत धर्मा बिंदाडकर, उपाध्यक्ष महादेवराव भुने सर आणि पंच कमिटी, आणि या ठिकाणी आपल्या गावातील आपलं नातं नसून सुद्धा त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आवर्जून खास इथं उपस्थित राहिलेल्या बाभळे कोळी समाजाच्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. तर हे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी 10वी पास होतात, 12वी पास होतात, ग्रॅज्युएशन करतात, पण ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर वय 12वी झाल्याच्या नंतर आम्हाला समाजाला तुमची अपेक्षा आहे की तुम्ही एखादा कॉम्प्युटरचा कोर्स करा, MSCIT करा, पण ती 10वी या करू नका, 12वी झाल्याच्या नंतर करा, तुम्हाला फायदेशीर ठरेल. एखादा छोटा अशी मला तर वाटते की सध्या अशी परमेश्वराने कुणाची परिस्थिती एवढी काय खालावलेली नाही आहे आणि त्याला सपोर्ट पण असतो, परंतु की विद्यार्थी का विद्यार्थिनी लोकांकडून प्रोत्साहन घेऊन कोणीही पुढे कम्प्युटरची परीक्षा देत नाही. का देत नाही त्याला कारण आहे, कारण त्याच्याला मी सुद्धा होतो, कारण इंग्रजीला भीतात, इंग्रजीला घाबरतात, कम्प्युटरवरती काय लिहायचं काय नाही ते, पण तू घाबरण्याचं कारण काही नाही. मी सुद्धा आज तुमच्यासमोर उभा आहे. मी 9वी पास केली, जेव्हा 9वी पास केली तेव्हा मला इंग्रजीमधला पहिल्या धड्याची पहिली ओळ मला वाचताना येत नव्हती, आणि जर चुकून ती वाचलीचा अर्थाचा काय पत्ताच नाही, पहिली गोष्टमध्ये वाचताना नाही. पण आज मी तुमचा इंग्रजीचा सगळा, तुम्ही आता 12वीच्या ग्रॅज्युएशन, तुमचं इंग्लिश पुस्तक मी वाचेन, तुम्हाला जर तेवढंच हे नसेल अर्थ चांगला नाही आला, पण पूर्ण पुस्तक वाचेन आणि अर्धा मुद्दा तुम्हाला अर्थ पण सांगेल. ह्याचं कारण काय, तर मी कम्प्युटरवरती बसलो, कम्प्युटरवरती शिकलो, त्याच्यानंतर मला ते कम्प्युटर सोपं, मला पण वाटत होतं की कम्प्युटर, जेव्हा मी बँकेमध्ये काम करत असताना, जेव्हा पिऊनचं काम करायचं होतं, मला वाटत होतं कम्प्युटर लय मोठं भारी आहे, बापरे आपलं तिकडे आपल्या जमणार नाही, आपल्याला काय समजणार नाही, पण तू कम्प्युटर एवढं का सोपं आहे की त्याच्यावरती आपण बसल्याच्यानंतर अतिशय सोपं आहे ते. परंतु सांगितलं आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करायला पाहिजे, परंतु थोडासा वेगळा विषय जातोय, राग नका मानू. तर आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करायला पाहिजे, पण ते कुठल्या पद्धतीने, आपले आई वडील लहान असताना जे आपल्याला, आपण सुसू केल्याच्या नंतर ही आई रात्र रात्र तीन तीन वेळेला आपले कपडे बदलते, त्या आईचा त्या वडिलांचा आदर करा तुम्ही. काय आपण दोन शब्द बोलायला सुसून येऊन त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार. आणि खरोखरच आजचा हा दिवस हा म्हणजे एक प्रकारे आपल्या या समाजाचा, या कार्याचा सुवर्ण दिवस म्हणून आम्ही मानतो. कारण या दिवशी विद्यार्थी गुरुवार सोहळा, मागील 16 वर्षापूर्वी सुरुवात झाली या कार्यक्रमाला, आणि आज हे इतकं मोठं म्हणजे वादळ अक्षरशः दबलेलं आहे या समाजाच्या मुलांनी, त्यासाठी सर्वांचे तुमचा एकदा आभार. विद्यार्थी गुरुवार सोहळा करताना आणि हा पाहताना मला खरोखरच खूप आनंद होतोय की जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेला आपल्या विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थी खूप छान मार्क्स काढत होते, काही विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स सुद्धा मिळत होते. पण आता मी जशी वर्षानुवर्ष ते पाहतोय ना, तर त्यांच्यामध्ये खरंच खूप सुधारणा झाली, त्यांच्या अभ्यासामध्ये खूप वाढ झाली आहे, आणि प्रत्येक वेळेला मी त्यांचे पर्सेंटेज खूप वाढताना पाहतोय. तर खरोखर त्याचा मला या गोष्टीला खूप आनंद वाटतोय, आणि हे सर्व क्रेडिट आपल्या बाबरे पण समजलं जात आहे. आणि लेझरचे घाव कठीण सोसावे लागतील तर आपण याच्या पुढे जाऊ शकतो. आपलं ध्येय असलं पाहिजे की आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं, आपल्याला इतकं शिक्षण दिलं, तर आपण सुद्धा काहीतरी करून दाखवलं पाहिजे नवे नवे, तर आपल्या आई वडिलांचं, आपल्या कुटुंबियांचं, आपल्या गावाचं नाव रोशन करणं ही तुमची जबाबदारी आहे, त्याचा फायदा तुमचा. दहावीचे वर्ष हे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते, तसेच सुरुवातीपासून मला माझ्या आई वडिलांनी सपोर्ट केला, तसेच हेल्प केली, त्यांच्या सर्वांमुळे मी माझे 10वीला चांगले गुण पाडले व लहान मुलांच्या आशीर्वादामुळे माझे 10वीचे शिखर गाठले, त्यांच्यामुळे मी आज इथे आले. आणि 12वीला मी ह्याच्या पेक्षा जास्त टक्के काढण्याचा प्रयत्न करेन, आणि 12वीनंतर मी CA केल्याबद्दल, मग तुम्ही फक्त बोलायला दिल्याबद्दल आपले.
सर्वप्रथम पाबळी समाजाचे मी आभार व्यक्त करतो. इथे मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आई वडिलांनी सांगितलं अभ्यास करा असं सांगितलं, पण मुलांना असं सांगायला पाहिजे की अभ्यास का करायचा, अभ्यास करा का करा, का करू म्हणजे अभ्यास करून काय मिळणार आहे. मुलांच्या मनात हा एक प्रश्न असतो की अभ्यास करून आपल्याला काय फायदा होणार आहे, अभ्यास करून काहीतरी फायदा होईल म्हणून मुलगा अभ्यास करणार. आणि ते मार्गदर्शन आपल्याला शिक्षक आपले म्हणजे एवढं देत नाही, पण शिक्षक आपल्याला बरोबर देतात की का तू अभ्यास करायचा, पुढे जाऊन तुला कशा कशामध्ये जायला पाहिजे, तुझा इंटरेस्ट कशामध्ये आहे. कोणत्याही स्ट्रीममध्ये घेऊन फायदा नसतो. आता ज्याचं नॉलेज जास्त आहे त्याने सायन्स घ्यायला पाहिजे असं काय नाही. तरी पण माझं काय म्हणणं आहे की आपण आई वडील असतात त्यांनी मुलांना असं सांगायला पाहिजे की अभ्यास करा, आपण कशासाठी करा, तुम्हाला मोठेहून काय करायचं आहे, तुमचा गोल काय आहे, अचीवमेंट काय आहे, ते सर्व हे महत्वाचे पॉईंट आहेत ते सांगायला पाहिजे. म्हणून या गोष्टीमुळे मुलं अभ्यास करायला लागतात. हा मला पहिला सांगायचं होतं कारण की मी विचार केलेला काय सांगायचं, पण मध्येच आजोबा बोलले की अभ्यास करा म्हणून हे सांगितलं. तर मी माझी सुरुवात करतो, मी लहानपणापासून गावी राहायचो. त्याच्यानंतर मला माझे आजोबा दत्ता अटकोली तुम्हाला माहित आहे माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं की मुलांना मुंबईमध्ये शाळेत शिक्षणासाठी टाक, मुंबईमध्ये चांगलं शिक्षण भेटतं. तर माझे वडील म्हणजे चालेल, माझे वडील पहिल्यांदा इथे मुंबईला आले तेव्हा एकटे झालेले, आम्ही गावी राहायचो माझ्या आईसोबत. माझ्या आजोबांनी सांगितलं की मुंबईला येऊन जा, आम्ही इथे गणेश विद्यालय शाळा आहे तिथे मी शिकलो दहावीपर्यंत. सुरुवातीला आमच्या घरात शिकवण्यासाठी मला कोणच नव्हतं, कारण घरात पण शिकलेलं पाहिजे म्हणून मुलं पुढे जातात. आताची कंडिशन कशी आहे, मुलांना इंग्लिशमध्ये बालवाडीपासून किंवा पहिलीपासून. आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी धुमधामरव सोहळा आयोजित केल्याबद्दल व माझा सत्कार देखील केल्याबद्दल मी पूर्ण मुंबई बोल समाजाचे आभारी आहे. मला ना म्हणजे गेला मी दहावीला असताना माझे पप्पा इथे नव्हते, आज माझे पप्पा इथे आले. तेव्हा दहावीला काय नव्हते, कामाला नाही गेले तर पुढचं कसं. माझी मम्मी पप्पा माझ्यासाठी एवढं कष्ट केलं, माझे पप्पा माझे म्हणजे मी एवढी असताना ते मी एवढी होय बघत अजूनही कष्ट करत आहे. आणि मला त्यांच्यासाठी दोन लाईन बोलायचे, बाप म्हणजे काय असतो, बाप म्हणजे सगळ्याचा माप असतो, पाठीवरची ताप असते, कधी रागव काय झालं त्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप असतो. त्याकडे नेणारी शिडी असते, संकटातून पास करणारी घोडी असते, जो कधी तिकट वागला त्याला आयुष्यभराची घोडी असते, आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची थाक असते तो म्हणजे बाप असतो. मम्मी पप्पा माझ्यासाठी खूप केलं आणि अजूनही त्यांचे कष्ट चालू आहेत. आणि माझी मम्मी एवढे आजून असताना सुद्धा सकाळी 4 वाजता उठून मच्छीला जाते, मच्छी वाजून येते, तिचं सगळं काम म्हणजे ती मला काहीच कमायचं. मी माझी सायन्स घेतलेली, सायन्स साईड घेतलेली, त्यांच्याजवळ क्लाससाठी पैसे नसताना पण नाही कष्ट केला मला क्लास लावला. आणि सायन्स साईडच्या क्लासला फी तर खूपच असते, म्हणजे ती आपण मी बोल पण शकत नाही एवढी फी असते. आणि आता मी पुढे जी एन आहे म्हणजे नर्सिंग करते, तर त्याची तर फी तर त्याच्या पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्या माझ्यासाठी एवढं कष्ट करतात माझ्या पप्पांच्या, म्हणजे मला मार्क्स त्यांना जेवढे पाहिजे होते तेवढे मला मार्क्स नाही भेटले. तर पप्पा माझ्याकडून ज्या चुकत्या झाल्या आहेत त्या चुकत्या माझे परत होणार नाही आणि मी माझा बेस्ट आहे. आणि पप्पा बोलतात तुझ्या आयुष्य मोटिवेट आणि सपोर्ट आणि जसे ब्लेसिंग दिले आतापर्यंत ते सगळे तसे देत राहावे. माझे हे खूप एक्सपेक्टेड खूप जास्त स्कोर करेल पण मी करू शकले नाही. पण त्याच्यानंतर थोडा तर मी शॉक घेतलेला, पण थोड्या वेळाने मी असं समजते की एवढ्याशा पुढे जरी एवढे कमी मार्क्स भेटले तरी आत्ता पुढे काय करावं. तर त्यासाठी मी भरपूर जोर घेतला, मी सर्च केलं, तर मला त्यातलाच एक सी एफ ए नावाचा कोर्स असा सापडला, त्याच्यावरती पण मी सर्च केलं. तर त्या फील्डमध्ये मला असं वाटतं की मी ह्या फील्डमध्ये खूप जास्त कॅपेबल आहे, ज्याच्याने मी नीट आणि जेईएस नाही देऊ शकत, कारण ते असं वाटतं की नाही हे माझ्यात तर नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी गेले आणि त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड मी अजून फील्डच्या कोर्सेस बघितले. आणि त्याच्यामधलाच एक बीएससी फायनान्स होता, त्याच्यामध्ये मी त्या कोर्स रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिले. त्याच्यातले 3 अटेम्प्ट दिले, 2 अटेम्प्ट NMIMS मध्ये होते आणि 1 BSC बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये होता.
आणि लास्टला तिन्ही अटेम्प्टमध्ये मी सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर त्या सिलेक्शनला मला असं वाटलं की NMIMS आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ह्याच्यामध्ये थोडा फरक होता की बॉम्बे स्टॉकमध्ये थोडा डिसिप्लिन आणि भरपूर जास्त इन्व्हॉल्वमेंट चांगलं असतं होतं आणि NMIMS मध्ये तेवढं जास्त हे नव्हतं आणि ते परवडण्यासारखं नव्हतं. म्हणून मी बॉम्बे स्टॉकमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एंट्रन्समध्ये त्या दिवशी इंटरव्ह्यू सुद्धा होतो. तरी इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला 3 दिवसांनी त्याच्यामध्ये आता मी ॲडमिशन घ्यायचं आणि चांगलं झालं आहे सुद्धा माझं कॉलेज चालू पण झालं आहे. सो माझं एवढंच म्हणणं आहे की किती कमी मार्क्स आहेत ते खचून लावू नका. खूप जास्त फील्ड ओपन आहेत. आताची जनरेशन खूप टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि भरपूर फील्ड ओपन आहेत. तुम्ही कुठल्याही फील्ड मध्ये जाऊ शकता असं नाही की कुठलेच फील्ड आपल्यासाठी नाही आहे. भरपूर फील्ड आहेत त्याच्याने आपण असं केपेबल आहोत की हा बघा याच्यामध्ये आपण करू शकतो पुढे जाऊन अजून चांगलं असू शकतं. सो थँक्यू सो मच. एक मिनिटाची गव्हर्नर संधी दिल्याबद्दल सन्मान्य अध्यक्ष आणि कमिटीचे आभारी. कार्यकर्त्यांपैकी एक 2 शब्द बोलतो. उपस्थित सर्व आंबेडकरी समाज सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष माझे सहकारी त्याचप्रमाणे आजच्या या विद्यार्थी गुरुगौरव 16/2024 या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व लहान समाज बांधव भगिनी आणि आजचे विशेष सत्कार मूर्ती म्हणून विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो पहा बरेचसा उशीर झाला असला तरी एक जाता जाता नक्कीच संदेश आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी देऊ इच्छितो की आपल्याला माहित आहे की आधुनिक काळामधील एक विद्येचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे क्रांती सूर्य ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी म्हणून पुण्यातील शनिवारवाड्यामध्ये स्वतः शाळा उघडून स्त्रिया ज्या शिक्षणापासून वंचित राहत होत्या जी समाजाचं बंधन चालू होत जी प्रथा होती की चूल आणि मूल मुलींनी स्त्रियांनी म्हणजे पुढे यायचं नाही त्यांनी चूल मूल सांभाळवायचं फक्त पुरुषांनी शिक्षण घेऊन पुढे जायचं ही जी पहिल्याची जी प्रथा होती ती प्रथा मोडीस काढली असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ती मुलींची शाळा सुरुवात करून ज्या स्त्रियांना शिक्षणापासून वंचित होत्या पुढे येण्याचा मार्ग जो बंद होता तो सुरू केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यावेळी जर त्यांनी स्त्रियांचा जो प्रथेचा भाग प्रथा होती ती बंद पाडली नसती तर आज भारतीय आपल्या भारताच्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू नसत्या. विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींना माझं एकच सांगणं आहे विद्यार्थिनीकडून माझी 3 अपेक्षा आहे. विद्यार्थी शिकत असताना तिला जो जन्म देणारा माता आणि पिता या वडिलांचं कुटुंब सांभाळायचं असतं तिने चांगली जर नोकरी केली तर पहिला तिचा कुटुंब उदरनिर्वाह होतो. दुसरा ती दुसऱ्याच्या घरी जेव्हा जाते लग्न झाल्यानंतर तेव्हा ती मुलगी सासरी असते तेव्हा तिला सासरचं कुटुंब एका कुठल्या तरी खाली खालच्या पदाला असेल तर त्याला वरच्या पदाला नेण्याकरता तिने चांगलं शिक्षण घेतलं चांगली नोकरी केली तर ते कुटुंब सुखी राहील. आणि तिसरा मुद्दा मुलीकडून माझा एक विद्यार्थीला एक सांगणं आहे की ती जेव्हा सासू सासऱ्याला सोडून जाईल आणि स्वतःचा संसार थाटेल तेव्हा ती स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर ती चांगली उभी राहील असं विद्यार्थींकडून माझी एक अपेक्षा आहे. माझा संपला असं जाहीर करतो आणि सर्वांना जायची परवानगी आहे. जाताना प्रत्येकाने आपले आपले शब्द राखतो. धन्यवाद. मित्रांनो आम्ही निघालोय आणि ट्रेन आली इथे बघा चढत आहेत सर्व आमच्या गावाले तिकडे चढलेत अर्धे इकडे चढले. त्याच्यावर काय मग भाषण वगैरे केलं कसं वाटतंय सत्कार वगैरे केले ते जोरात बोल आवाज नाही ना पण फक्त बोलायला भेटला विवेक मस्त भाषण केलास काय वाटलं तुला कसं काय बोल लाजतोय तू. चला मित्रांनो फायनली पनवेलला पोहोचलोय आम्ही काही कारणास्तव ट्रेन मध्ये शूट करायला मिळालं नाही आणि व्हिडिओ पण भरपूर मोठा होतोय म्हणून थोडासा स्किप केला आणि आता पनवेल स्टेशनला पोहोचलो. सर्वांनी भाषण वगैरे केले विद्यार्थ्यांनी वगैरे भाषण केलेत जवळजवळ किती 22 विद्यार्थी होते. सर्वांचे भाषण दाखवू शकत नाही कारण कंटेंट खूप मोठा होतोय.
त्यामुळे थोडकंच दाखवलं व्हिडिओमध्ये। चला व्हिडिओ आता इथेच एंड करतोय, भरपूर उशीर झाला आहे। तर काय बोलशील आता? तर आता असाच आमचा सर्व प्रोग्राम झालेला आहे आणि तसंच आता आम्ही हा नवीन नवीन व्हिडिओ तसंच टाकत आहोत, त्यासाठी सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आणि चला आता व्हिडिओ एंड करतोय, भरपूर बाय बाय। चला कमेंट करा कसा व्हिडिओ झाला। चल दादा।